तर विद्यार्थी मित्रों आपण लिविंग वर्ल्ड एंड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स या टॉपिक मध्ये क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम या कॅटेगरी खाली डिफरेंट टाइप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझमचा अभ्यास करतोय। त्यामध्ये आपण महत्त्वाचे दोन बॅक्टेरिया आणि प्रोटोजोआ हे दोन टाइप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम पाहिलेले। आज आपण तिसऱ्या प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझम कडे जातोय, फंगस, त्याला आपण फंजाय, फंगी अशा प्रकारचे नाव देतो। सो फंगस इट इज वन ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम अँड इट इज ग्रोईंग ऑन मॉइस्ट सबस्ट्रेट, मॉइस्ट अँड डेड डिकेइंग सबस्ट्रेट, ओलसर असणारं, कुचकं, सडकं, नासकं अशा पदार्थावर वाढणारं। फॉर एक्झाम्पल डेड बॉडी ऑफ प्लांट अँड ॲनिमल, देअर आफ्टर डिकेइंग फूड मटेरियल, देअर आफ्टर काउड लाईक आवर मॉइस्ट फूड ब्रेड चपाती एक्सेट्रा आउट विच इट इज ग्रोईंग अँड दिस इज डीकम्पोजिंग डेड बॉडी ऑफ प्लांट अँड ॲनिमल। इट इज यूजफुल फॉर क्लिनिंग ऑफ आवर सराउंडिंग अँड हेन्स इट इज नोन ॲज सॅप्रोफायटिक इन नेचर। ते सॅप्रोफायटिक नेचरचं आहे, ग्रोईंग आवर डेड मटेरियल, डीकम्पोजिंग डेड मटेरियल अँड गेटिंग फूड फ्रॉम डेड मटेरियल अँड यूजफुल इन क्लिनिंग ऑफ द सराउंडिंग अँड हेन्स इट इज सॅप्रोफायटिक ऑर स्कॅव्हेंजर इन नेचर। तर अशा प्रकारचे एकंदरीत वर्णन, डेड डिकेइंग मॅटरवर वाढतं, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवतं, डेड बॉडीला डिकम्पोज करतं आणि या कारणामुळं त्याला आपण स्कॅव्हेंजर, सॅप्रोफायटिक नेचर अशा प्रकारची नावं देतो। तर या टाईपमधला हा पॉईंट। तर पहा आपण फंगसच्या सेलच्या स्ट्रक्चरकडे जातोय, ज्यामध्ये आपण सेल स्ट्रक्चरमध्ये साईज बघतोय त्याची, 10 μm to 100 μm। द साईज ऑफ द फंगस सेल इज इन बिटवीन 10 μm to 100 μm। त्यानंतर हा सापडतो कुठं, आता जे आपण चर्चा केली डेड बॉडीवर वगैरे सापडतो, पहा दीज आर फाउंड आउट डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर अँड डेड बॉडीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल। सो फंगस ग्रो, फंगस फाउंड ऑन द डेड बॉडी ऑफ द प्लांट अँड ॲनिमल ऑर डिकेइंग ऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक या शब्दाचं मिनिंग तुम्हाला माहिती आहे, दोज ऑब्टेन्ड फ्रॉम प्लांट अँड ॲनिमल इज कॉल्ड एज ऑर्गॅनिक। ज्याची सिंपल डेफिनेशन, दोज ऑब्टेन फ्रॉम प्लांट अँड ॲनिमल दॅट इज कॉल्ड ऑर्गॅनिक। उदाहरणार्थ झाडापासून आपल्याला पानं मिळाले, खत मिळालं ज्याला आपण शेणखत म्हणतो किंवा शेणखताच्या ऐवजी आपण काय म्हणतोय पालापाचोळ्याचं खत, नाही का, पालापाचोळ्याचं खत याला आपण ऑर्गॅनिक म्हणतो। काऊच्या डंग पासून मिळालं, काऊ डंग पासून मिळालं त्याचं पण नाव ऑर्गॅनिक, कारण डेफिनेशन मध्ये लिहितो आपण दोज ऑब्टेन फ्रॉम प्लांट अँड ॲनिमल दॅट इज कॉल्ड एज ऑर्गॅनिक। सो इट इज ग्रोईंग ऑन ऑर्गॅनिक मॅटर, इट इज ग्रोईंग ऑन द डेड बॉडी ऑफ प्लांट अँड ॲनिमल। सो दिस इज द प्लेस वेअर वी आर फाइंडिंग द फंगस, ही जागा आहे जिथं तुम्हाला फंगस सापडतो। देअर आफ्टर दे अदर दीज आर यू कॅरिओटिक ऑर्गॅनिझम, यू कॅरिओटिकचं मिनिंग आपल्याला माहीत झाले, वेअर सेल कंटेन यू कॅरिओटिक न्यूक्लियस अँड यू कॅरिओटिक न्यूक्लियस मीन्स न्यूक्लियस विथ न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड दिस इज कॉल्ड एज यू कॅरिओटिक। सो दीज आर द यू कॅरिओटिक ऑर्गॅनिझम, सम आर युनिसेल्युलर अँड अदर्स आर विजिबल विथ द नेकेड आय, काही युनिसेल्युलर आहेत, काही मल्टीसेल्युलर आहेत अँड दे आर विजिबल टू द नेकेड आय। फिजिबलचा अर्थ दे आर समवॉट लार्जर इन साईज, मोठ्या आकाराचे। आता आपण फंगसचा अभ्यास पूर्वी पण केलेला आहे, आधी आपण पाहिलं होतं फंगस इट इज ग्रोईंग ऑन द मॉइस्ट मॅटर, इट इज हॅव्हिंग द ब्रँचेस दॅट इज कॉल्ड हायपी, सम ब्रँचेस ग्रो व्हर्टिकली अँड ॲट द टिप ऑफ दीज ब्रँचेस द सोलर स्ट्रक्चर इज फॉर्म दॅट इज कॉल्ड एज ए स्पोरेंजियम अँड इन साईड द स्पोरेंजियम स्पोर आर प्रोड्यूस अँड द फंगस रिप्रोड्युसेस। अशा प्रकारची चर्चा पण आपण केली। आज आपण प्राधान्याने इथं ईस्ट सेल, ज्याला आपण बेकर्स ईस्ट, बेकरीमध्ये
फर्मेंटेशन साठी ईस्ट वापरतो म्हणून त्याचं नाव बेकर ईस्ट। या बेकर्स ईस्ट कडे जातोय आणि बेकर ईस्टचं रिप्रोडक्शन हे बाय बडिंग या प्रकारात जातो। म्हणून जर तुम्हाला क्वेश्चन विचारला नाही व्हाट इज द मेथड ऑफ रिप्रोडक्शन ऑफ फंगस किंवा फिल इन द ब्लँक मध्ये क्वेश्चन केला फंगस रिप्रोड्यूसेस बाय डॅश डॅश बाय स्पोर फॉर्मेशन हे तुमचं जनरल उत्तर राहील। जर त्यांनी ईस्टचा क्वेश्चन केला ईस्ट रिप्रोड्यूसेस बाय डॅश डॅश तुम्ही सांगणार बाय बडिंग। आपल्या दहावीच्या सिलेबस मध्ये ज्यावेळेस तुम्ही दहावीच्या वर्गात जाणार त्यावेळेस या ईस्ट मधला क्वेश्चन विचारला जाईल ईस्ट रिप्रोड्यूसेस बाय डॅश डॅश तुम्ही उत्तर लिहिणार आहे बडिंग आणि फंगस रिप्रोड्यूसेस बाय डॅश डॅश फॉर्मेशन तर तुम्ही सांगणार बाय स्पोर फॉर्मेशन। तर दोन्ही मधलं कन्फ्यूज व्हायचं नाही प्रश्न व्यवस्थित वाचायचा आणि व्यवस्थित उत्तर द्यायचं। त्यानंतर पहा सॅप्रोफायटिक ऍब्सॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर आता आपण चर्चा केली जो डेड मटेरियल मधून फूड घेतो त्याला सॅप्रोफायटिक म्हणायचं। दे रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग बडिंग मेथडनं रिप्रोड्यूस होत आहेत एक्झाम्पल बेकरीज कॅन्डिडा मशरूम एक्सेट्रा दीज आर द एक्झाम्पल ऑफ फंगस। फंगस मधले हे दोन तीन उदाहरणं ज्यामध्ये आपण फंगस कशा पद्धतीनं वाढतं कसं असतं स्ट्रक्चर कसं असतं रिप्रोडक्शन काय असतं आणि पाठीमागं आपण शिकलेलं हे पण याच वेळेस अभ्यास करायचा दोन्ही एकत्रित करायचं। त्यानंतर आपण वेगळ्या प्रकाराकडे जाऊ अल्गी पहा इथं तुम्हाला अल्गी विषयी आपल्याला दिसते की ॲक्वॅटिक आहे हे वॉटरमध्ये ग्रोन होतं। देअर आर डिफरंट टाईप ऑफ अल्गीज अँड बेस्ट एक्झाम्पल ऑर द नोन एक्झाम्पल टू अस ऑफ द अल्गी इज स्पायरोगायरा जे शेवाळ ज्याला आपण नावाने ओळखतो अल्गी म्हणजे शेवाळ असं आपलं म्हणणं आहे। आता अल्गी म्हणजे फक्त शेवाळ नसतो अल्गीमध्ये भरपूर ग्रुप येतात पण आपलं जे फेमस एक्झाम्पल आहे नोन एक्झाम्पल आहे सर्वांना माहीत असणारं ज्याला आपण स्पायरोगायरा जे नदीमध्ये आपल्याला हिरव्या रंगाचं दिसतं जे ॲक्वॅटिक नेचरचं आहे ॲटोट्रॉपिक नेचरचं आहे क्लोरोफिल प्रेझेंट असल्यामुळे ते हिरवं दिसतं स्वतःच अन्न स्वतः बनवतं वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत। तर या पद्धतीने आपण या अल्गीकडे जातो अल्गी इज कन्सिडर्ड ॲज ए प्लॅन्ट हे ॲटोट्रॉपिक आहे म्हणून त्याला आपण प्लॅन्ट गटामध्ये घेऊ शकतो। तर बघा आपलं पुस्तक काय सांगते दे आर ॲक्वॅटिक अल्गी इज ॲक्वॅटिक आता त्याची सेलची साईज पण दिली 10 μm to 100 μm थोडं मोठ्या आकाराचं फंगीस आहे। दे आर ॲक्वॅटिक युकॅरियोटिक युनिसेल्युलर ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम युकॅरियोटिक माहिती आपल्याला युनिसेल्युलर म्हणजे एका सेलचं वगैरे मल्टीसेल्युलर पण असतात यामध्ये काही आणि ॲटोट्रॉपिक नेचरचं। फोटोसिंथेसिस इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल सेलमध्ये जे ग्रीन कलरचं पिगमेंट आहे विथ द हेल्प ऑफ ग्रीन कलर पिगमेंट क्लोरोफिल द अल्गी प्रोड्यूस देअर फूड अँड देअर फोर इट इज कॉल्ड एज ॲटोट्रॉपिक सो अल्गी इज ॲटोट्रॉपिक अल्गी इज प्रोड्यूसिंग इट्स ओन फूड आणि हे त्यामध्ये आपण घेतो। कधी कधी याच्यावर तुम्हाला रिझन विचारतो Why does algae can produce its own food? तुम्ही सांगणार algae produces its own food because of the presence of chlorophyll in the cell and therefore it produces its food material. तर या पद्धतीचं हा रिझनचा छोटा क्वेश्चन एक्झाम्पल दाखवले क्लोरेला क्लॅमिडोमोनास वेरी फ्यू स्पेसिस ऑफ algae आर युनिसेल्युलर मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर अँड विजिबल विथ द नेकेड आय जरी आपण मायक्रो ऑर्गॅनिझमच्या गटामध्ये अभ्यास करतोय बट द सेल बॉडी ऑफ द अल्गल प्लांट थोडा टाइम प्लांट म्हणून मी आता बॉडी ऑफ अल्गल प्लांट इज लार्ज इन साईज इट इज मल्टी सेल्युलर अँड इट इज व्हिजिबल टू द नेकेड आय जे आपलं नदीमधलं शेवाळ आहे ते तुम्हाला डोळ्याने दिसतंय सो इट इज व्हिजिबल टू द नेकेड आय मोठ्या आकाराचं आहे मल्टी सेल्युलर बॉडी आहे वगैरे वगैरे। त्यानंतर आज जो आपल्याला खास मोठा पॉइंट जो चर्चेसाठी निवडायचा आहे व्हायरसेस इट इज अ मायक्रो ऑर्गॅनिझम इट इज हॅविंग व्हेरी व्हेरी स्मॉल स्ट्रक्चर अँड देअरफोर फॉर स्टडी ऑफ व्हायरसेस वी रिक्वायर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची गरज आहे आणि हा पॉइंट
आपल्याला नोन आहे माहित आहे की इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या द्वारे आपण त्याचा अभ्यास करतो. दिस व्हायरस इट इज हॅविंग व्हेरी सिंपल बॉडी स्ट्रक्चर. द व्हायरस बॉडी इज मेड अप ऑफ टू पार्ट. वन इज कॉल्ड एज अ प्रोटीन कोट अँड इन साईड द प्रोटीन कोट देर इज अ जेनेटिक मटेरियल न्यूक्लियर मटेरियल अँड दॅट इज न्यूक्लिक ऍसिड आर एन ए और डी एन ए. और यासाठी वापरतो आपण व्हायरस बॉडीमध्ये दोघांपैकी एकच असतो, दोघं नसतंय. वेदर आर एन ए इज प्रेझेंट और डी एन ए इज प्रेझेंट अँड व्हेन व्हायरस कंटेन आर एन ए इट इज कॉल्ड आर एन ए व्हायरस अँड व्हेन व्हायरस कंटेन डी एन ए इट इज कॉल्ड डी एन ए व्हायरस. तर आपण पाहतोय व्हायरस ऑल व्हायरसेस आर हार्मफुल, दे आर पॅथोजेनिक, दे कॉज डिसिजेस टू द ह्युमन प्लांट अँड अदर ॲनिमल. ह्युमनला पण करतात, प्लांटला करतात, ॲनिमलला. आणि सध्याचं आपण व्हायरल डिसीज ज्याचा आपण अनुभव घेतोय सध्या, कोरोना व्हायरस नावाच्या व्हायरसमुळे होणारा COVID-19 नावाचा डिसीज ज्याचा आपण सध्या एक्सपिरियन्स घेतोय पूर्ण जगामध्ये, ज्याला पेंडेमिक असं नाव दिले. बहुतेक तुम्हाला माहीत असेल पेंडेमिक म्हणजे महामारी, ज्याला मराठीमध्ये आपण महामारी. महामारीचा अर्थ द डिसीज विच स्प्रेड थ्रू आउट द वर्ल्ड दॅट इज कॉल्ड एज ए पेंडेमिक. द डिसीज विच स्प्रेड थ्रू आउट वर्ल्ड पूर्ण जगामध्ये पसरला त्याला म्हणायचं पेंडेमिक किंवा महामारी ज्याला आपण म्हणतो तो. तर अशा प्रकारचं व्हायरस आपण एकदा व्हायरसच्या आपल्या पुस्तकातल्या चित्राविषयी बोलू, पुन्हा आपण एक पिरियड वेगळा बोलणार आहोत. पहा व्हायरसची साईज इट इज व्हेरी व्हेरी स्मॉल, 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. नॅनोमीटर आणि मायक्रोमीटरचं मोजमाप त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये दिले होते, तर ते पाहून घ्यायचे तुम्ही. जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर्ड एज ए लिव्हिंग ऑर्गॅनिझम, या पॉईंटवर आपण आणखी बोलू. और दे आर सेड टू बी ऑर्गॅनिझम ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. दे आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी. व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट, दॅट इज दे आर 10 to 100 times स्मॉलर दॅन बॅक्टेरिया अँड कॅन बी सीन, अंडरलाईन करायचे, ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. म्हणजे कोणता मायक्रोस्कोप व्हायरस स्टडीसाठी लागतो, तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल, स्वतंत्र जगणारे वगैरे. व्हायरसेस इज अ लॉन्ग मॉलिक्यूल ऑफ डी एन ए, डी ऑक्सी रिबो न्यूक्लिक ऍसिड और आर एन ए रिबो न्यूक्लिक ऍसिड कवर्ड बाय प्रोटीन कोट. व्हायरसेस सर्वाइव ओनली इन लिव्हिंग प्लांट और ॲनिमल सेल and produces their own proteins with the help of host cell and create their numerous replica. त्यांचे जे पिलं आहेत त्याचं नाव काय ठेवायचं आता, replica. Then they destroy the host cell and becomes free. These free viruses again infect new cell. The viruses cause many diseases to plant and animal. आणि अशा प्रकारचं हे या व्हायरसेस विषयीची माहिती आपण याच टॉपिकवर आणखी एक पिरियड देणार आहोत. त्यामुळं काही ज्या जास्त गोष्टी आहेत त्या आपण नंतरच्या त्याच्यामध्ये बोलणार आहोत, कारण आता वेळ थोडा कमी होत आला आहे त्यामुळं आपण थांबणार आहोत. पण व्हायरसेसविषयी किंवा या टॉपिकविषयी व्हायरसेसचंही बोलणार आणि या टॉपिकचं पण रिमेनिंग पार्ट आपण कंटिन्यू करणार आहोत. तर आजच्या पिरियडमध्ये आपण एवढंच घेऊ आणि थांबू.